सोलापूर शिवसेना महिला आघाडीच्या वतीने स्वर्गीय मासाहेब मीनाताई ठाकरे यांच्या 24व्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन सभेचे आयोजन सोशल डिस्टन्सिंग पाळून करण्यात आले होते. सोलापूर शिवसेना महिला आघाडीच्या वतीने स्वर्गीय मासाहेब मीनाताई ठाकरे यांच्या 24व्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शिवसेना महिला जिल्हा संघटिका सुअस्मिताताई गायकवाड यांच्या हस्ते मासाहेबांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी बोलताना सुअस्मिताताई गायकवाड यांनी मासाहेबांचे चांगले संस्कार घेऊन महिला आघाडी सक्षमपणे काम करीत आहे. मासाहेबांच्या संस्काराचा वारसा आदरणीय रश्मी वहिनी समर्थपणे चालवत असून त्यांचेही प्रेमळ मार्गदर्शन नेहमीच महिला आघाडीला मिळते. त्यामुळेच 80% समाजकारण आणि 20% राजकारण या शिवसेना प्रमुखांच्या शिकवणीनुसार महिला आघाडी कोरोनाच्या अवघड काळातही महिलांना हाताला काम मिळावं म्हणून अहोरात्र प्रयत्न करत आहे. यावेळी शिवसेनेच्या उपनेत्या डॉक्टर नीलमताई गोरे, मीनाताई कांबळे, विशाखाताई राऊत, संपर्क प्रमुख संजनाताई घाडी यांच्या माध्यमातून लवकरच महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब आणि रश्मी वहिनी तसेच उद्योग मंत्री सुभाषजी देसाई साहेब यांची भेट घेऊन एक मोठा महिला उद्योग सोलापूरमध्ये सुरू करणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. आम्हाला वेगवेगळे चांगले संस्कार देणार आहेत. आमच्या आदरणीय मासाहेब यांचा 24वा स्मृतिदिन आहे आणि या निमित्त अभिवादन सभेचं आयोजन आपण केलेलं होतं. या अभिवादन सभेसाठी आलेल्या म्हणजे सगळ्या माता भगिनींनी आज एकच आम्ही ठरवलंय की सगळ्यांनी मिळून महिलांच्या उद्धारासाठी आज मासाहेबांनी आपला जन्म वेचला. शिवसैनिक महिला, शिवसेना महिला आघाडी यांना खूप चांगले संस्कार मासाहेबांनी दिले. आज मासाहेबांचा समर्थ वारसा आदरणीय रश्मीबाईंनी सुद्धा तेवढ्याच समर्थपणे पेलत आहेत आणि त्यामुळंच आज रश्मीबाईंच्या माध्यमातून आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब शिवसेनेचे पक्षप्रमुख यांच्या माध्यमातून आज शिवसेना महिला आघाडी सुद्धा आज सोलापूरच्या ज्या महिला आहेत, ज्या गरजू महिला आहेत, आज कोरोनामुळे सगळा तमाम महिला वर्ग चिंतेत आहे, त्याचबरोबर सगळ्याच कामगार महिला असल्यामुळं आज त्यांच्या हाताला काम नाहीये, तर या माध्यमातून आज लवकरात लवकर आपण घर उपलब्ध करून देणं हे सुद्धा आज शिवसेना महिला आघाडीच्या मीटिंग या अभिवादन सभेमध्ये ठरवण्यात आलं. की आज मासाहेबांच्या संस्कारातून जी शिवसेना महिला आघाडी संपूर्ण महाराष्ट्रभरात चांगलं काम करते तर सोलापूर सुद्धा त्यात नेहमी सिंहाचा वाटा उचलत आलेला आहे आणि येणाऱ्या काळात सुद्धा शिवसेना महिला आघाडी सोलापूरच्या महिलांसाठी, सोलापूरच्या गरजू आणि गोरगरीब महिलांसाठी जे काही करता येईल ते जास्तीत जास्त खंबीरपणे करण्याचा प्रयत्न करणार आहे. परत एकदा मी सगळ्या सोलापूर शिवसेना महिला आघाडीच्या वतीने आमच्या आदरणीय मासाहेब यांच्या 24व्या स्मृतिदिनानिमित्त त्यांना मनपूर्वक वंदन करते, मनपूर्वक नमन करते आणि मासाहेबांचा वारसा घेऊन आम्ही नक्की चांगलं काम करून दाखवू हाही विश्वास मी देते. यावेळी सावित्रा स्वामी शहर संघटिका, उपजिल्हा संघटक नागमणी भंडारी, उपशहर प्रमुख छायाताई वायदडे, उपशहर प्रमुख सारिका कांचन, लक्ष्मी माशा, राम रातल्लू, अंजली खैरे, गीता मंठाळकर, संध्या मंठाळकर, रेखा मंठाळकर, वंदना अंजीरखाने, आशा क्षीरसागर, गीता धोत्रे, अरुण धोत्रे, पिंकी रॉय, सुवर्णा क्षीरसागर, मंगल यादव, वाईर शेख आदींशी या प्रसंगी उपस्थिती होती. या अभिवादन सभेमध्ये सोशल डिस्टन्सिंग या नियमाचं पालन करत हा कार्यक्रम पार पडलाय.